असेल की आपण इकडे येणार आहात. सन्माननीय श्रीयुत हॅलो शहरात प्रथमच संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे हा भव्य असा महिषासूर दहनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण वाढीव करपट्टी असेल, पाण्याचा प्रश्न असेल, उखडलेले रस्ते असतील अशा अनेक समस्यांनी भेडसावत आहोत आपण. या महिषासुराबरोबर आपल्या या अडचणी दहन होतील याला आहे. आणि आपण सर्व आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल आम्ही संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून आपले सर्वजण संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित चला करूया समस्यांचे महिषासूर दहन या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल व तसेच विजयादशमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संजीवनी उद्योग समूहाचे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान कायमच सामाजिक प्रश्न घेऊन वेळोवेळी रस्त्यावर उतरत असते आणि सामाजिक प्रश्नांची जाण सर्वांना करून देत असते. त्याचाच एक प्रयत्न म्हणून आज चला करूया समस्यांचे महिषासूर दहन हा कार्यक्रम आपण कोपरगावात प्रथमच आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात आपण गेल 2 वर्षापासून करोना असेल, लंपी असेल, जे विविध आपल्यावर ज्या नैसर्गिक आपत्ती आल्या त्यांचं दहन करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शहरावर जी वाढीव घरपट्टी, जटिल पाणी प्रश्न, उखडलेले रस्ते, बेरोजगारी या ज्या समस्या आलेल्या आहे यांचं आज आपल्याला दहन करून एक नवीन सुरुवात करायची आहे. याकरिता आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिषासूर दहन कार्यक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला आहे. कोपरगाव तालुका आणि शहरामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. कोरोनाच्या कार्यकाळात सहकार मर्षी शंकर पोलीस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विवेक भाई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम संजीवनी युवा प्रतिष्ठानने या ठिकाणी केलेलं आहे. विविध उपक्रम, सामाजिक उपक्रम ते युवक राबवत असतात. आज हा आपला एक परंपरेचा सणाचा हेतूने त्यांनी महिषासूर दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी कोपरगाव शहरात आयोजित केलेला आहे. खरं तर आपण याआधी खंडोबा महाराज मंदिरापाशी हे कार्यक्रम आयोजित करायचो, परंतु त्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे आज आपल्याला हा कार्यक्रम इथे तहसील कार्यालयाच्या मैदानावर घ्यावा लागला. आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठान सहकर्मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. विजयादशमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हा जो कोपरगाव तालुक्यात जो काही रोगराई होती, कोरोना असेल, लंपी रोग असेल, कोपरगाव शहरात मध्यंतरी 8 दिवसापूर्वी कोपरगाव नगरपालिकेने आपल्यावर एक लंकारूपी रावण तो वाढू घरपट्टीच्या रूपाने लादला होता तो असेल. कोपरगाव शहराचा मोठा जटिल पाण्याचा प्रश्न असेल, कोपरगाव शहरातील विविध उखडलेले रस्ते असतील, कोपरगाव तालुक्यातील शहरातील बेरोजगारी असेल आणि या सर्व गोष्टींचं दहन आज आपण या ठिकाणी करूया. आपले सर्वांचे युवा नेते माननीय विवेक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण या कोपरगाव शहर आणि तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेऊया असे मी आज या ठिकाणी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो व आपल्या सर्वांना विजयादशमीच्या परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजयादशमी तसेच दसऱ्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष
आदरणीय विवेक भैया कोले, संजीवनी विवाह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांच्या पुढाकारातून बऱ्याच वर्ष खंडित पडलेला पूर्वी रावण दहनाचा कार्यक्रम असायचा, खंडोबा मंदिराजवळ जागा नसल्यामुळे तो इथे आपल्या तहसीलच्या मंदिरात तहसीलच्या भव्य ग्राउंडवर घेण्यात आला। त्याचं कारण महिषासुरचं दहन म्हणजे या पृथ्वी तलावर जे अन्याय होतात त्यावेळेस हे महिषासुराचं दहन त्यावेळेस देवीने केलेलं होतं। त्याचप्रमाणे या कोपरगाव शहरावर फार मोठा अन्याय या गेल्या एक महिन्यापासून चालू होता। तो अन्याय म्हणजे या कोपरगाव नगरपालिकेने जी घरपट्टी वाढ केली होती, घरपट्टी वाढ केली आणि त्यामध्ये त्यांनी एक आमदारांबरोबर बैठक घेऊन 40% घरपट्टी वाढ केली आणि त्याचा 15 दिवसापूर्वी एक साखळी उपोषणाचा मार्ग विवेक भैया कोलेंच्या नेतृत्वाखाली राबून त्याला आपल्या माजी आमदार स्नेहलताताई कोले बिपिनदादा यांनी शासन दरबारी मांडून त्याला स्थगिती आणली। त्याबद्दल मी आपल्या सर्व शहराच्या वतीने विवेक भैयांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो। त्याचबरोबरीने जो हा कार्यक्रम आज राबवला, जो करोना आला होता त्याचं दहन झालेलंच आहे, पण पुन्हा एकदा कोरोना येऊ नये म्हणून दहन आहे। जो शेतकऱ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या याच्यावर एक लंपी आजार आलेला आहे त्याचंही दहन आज झालं पाहिजे आणि ही कोपरगाव शहराची वाढीव घरपट्टी जी झालेली आहे ज्याला स्थगिती दिलेली आहे, भैया तुम्ही इथून पुढे हा प्रयत्न करा कि बा या कोपरगाव शहरात आहे तीच घरपट्टी राहिली पाहिजे, हा कोपरगावचा प्रश्न कायमच सुटला पाहिजे। या महिषासुरचं जसं दहन होतं तसंच या नगरपालिकेचं ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचंही दहन आज या विजयादशमीच्या निमित्ताने झालं पाहिजे, एवढंच मी या तुम्हाला सांगतो। आणि कोपरगावचा जो पाणी प्रश्न आहे 8-8 दिवसांनी पाणी तोही आपण सोडवशाल निश्चितपणे या महिषासुर दहनाच्या प्रसंगी मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो संपवतो। प्रभू श्री रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, भारत माता की। सिया राम जय राम जय रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांच्या वतीने यांचा सन्मान युवा सेवक करू इच्छिता। आज आपण महिषासुर दहन या ठिकाणी करत आहोत समस्यांचं निराकरण करण्यासाठी, तर कोपरगावकरांवर या ठिकाणी महिषासुर दहन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कोपरगावकरांना सर्वप्रथम मी स्वागत करतो। खरंतर संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या 7 वर्षापासनं अनेक नाविन्यपूर्ण समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतं। बघता युवा सेवकांनी गेल्या 6-7 वर्षामध्ये जे काही युवा प्रतिष्ठानचे 5 उद्दिष्ट आहे, सामाजिक एकता, वैद्यकीय युवा सशक्तीकरण, पर्यावरण, यस वैद्यकीय मदत सगळ्याच बाबीमध्ये अग्रेसर राहून कायमच कोपरगावकरांच्या मदतीला धावून येत असता। विशेषतः गेल्या 2 वर्षामध्ये करोना झाला त्यावेळेस डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर प्रथमतः नगर जिल्ह्यामध्ये मोफत चालू करून कोपरगावकरांसाठी रुग्णसेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्याचप्रमाणे वृक्ष लागवड असेल अनेक सामाजिक उपक्रम असतील, कोपरगावातच नव्हे तर कोपरगावच्या बाहेर देखील जिथं महाराष्ट्रामध्ये संकट येतं, एक जागोया ज्योत माणुसकीचं ब्रीद वाक्य घेऊन आपल्यातला माणूस जर जागा झाला तर निश्चितच समाजामध्ये आपण काहीतरी करू शकतो या भावनेनी कुठलीही अपेक्षा न ठेवता ही सर्व युवक मंडळी खरं तर काम करत असता। मग तिथं त्या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी झालेला पूर असेल चिपळूणला किंवा त्याच्याही आधी दुसऱ्या ठिकाणी झालेली काही आपत्ती असेल
या सर्व ठिकाणी खरतर ही मंडळी धावून जाता तर असा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी या कोपरगावच्या तहसील मैदानावर घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण कोपरगावकर म्हणून या सर्व युवा सेवकांची टाळ्या वाजवून खरतर आभार मानूया। आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे आपल्याला कुठलेही सण साजरा करते आले नाही आणि म्हणून 2 वर्षानंतर गणपती असो, दसरा असो किंवा नवरात्री असो सर्व मोठ्या उत्साहाने आपल्या महाराष्ट्रभर साजरा होत आहे। खरतर या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानतो की नवरात्रीमध्ये त्यांनी 12 वाजेपर्यंत या सण साजरा करण्याची आपल्या सर्वांना परवानगी दिली त्याबद्दल टाळ्या वाजवून राज्य शासनाचे देखील आपण आभार मानूया। खरं बघितलं तर आपण अनेकदा नवरात्री आले का 9 दिवस आपण नित्य नियमाने आपल्या घरी देवीची पूजा करतो, उपासना करतो, अनेक मंडळ उभारतो, आपण आपल्या सगळ्याच त्यावेळेस देवींची पूजा अर्चा करतो पण खऱ्या अर्थात त्याच्या मागची भाव समजून घेतले तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या खऱ्या देवी म्हणजे आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी किंवा आपल्या आजी सर्वच महिला भगिनी खरंतर या निमित्ताने आपण त्यांचे देखील टाळ्या वाजवून आभार मानले पाहिजे की वर्षभर ते आपल्यासाठी मेहनत घेता, खरंतर तेच आपल्या आयुष्यातले बॅकबोन असता आणि म्हणून कुठंतरी या सणानिमित्त आपली संस्कृती जपली पाहिजे, पुढच्या पिढीला संस्कृती कळली पाहिजे आणि त्याच्यामुळं हे महिषासूर दहनाचा कार्यक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानने घेतलेला आहे। अनेक दुर्गुण असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दसरा सण साजरा केला जातो। 9 दिवस जणू काही आपल्या कोपरगावसाठी ही पर्वणीच होती। लहान मोठे वयवृद्ध युवक सगळ्यांनी सहभागी घेऊन आपापल्या मंडळात दंडे असतील, विविध स्पर्धा असतील, डान्स स्पर्धा असतील, अनेक त्या ठिकाणी गेल्या 9 दिवसामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये याचा सर्व आनंद लुटलेला आहे। निश्चितच 9 दिवसच नव्हे तर 365 दिवस आपल्याला आपल्या या महिला भगिनी असतील, आपल्यातली जी चांगली ऊर्जा आहे ती जागरूक ठेवून आपल्याला समाजात वावरायचं आहे एवढीच मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। महिषासुरधन अनेक आख्यायिका आपल्या पुराणामध्ये आहे। 9 दिवस जेव्हा महिषासुरांनी त्यांच्या सैन्यानी अनेक अडचणीत समाजाला आणलं होतं त्याच्या विरोधात माँ दुर्गेनी अवतार घेऊन महिषासुराचा 9 दिवस त्याच्याशी लढून त्याच्या सैन्याचा 9व्या दिवशी पराभव केला आणि या दिवसाला विजयदशमी देखील म्हटलं जातं। निश्चितच आपल्यातले दुर्गुण असतील, आपल्या समाजामधली चुकीची प्रवृत्ती असेल ती खोटून काढून आपल्या चांगल्या गुणांना वाव देण्याचा खरं तर हा दिवस म्हणून आपण साजरा केला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रतिमात्मक इथं महिषासुराचं दहन करतो आहे। निश्चितच आपल्यावर आलेलं जे संकट असेल, करोनाचं संकट असेल, वाढीव करपट्टी असेल किंवा लंपी आजार असेल, पाणी प्रश्न असेल, उखडलेले रस्ते असतील, एक ना अनेक प्रश्नांपासून आपण कोपरगावकर म्हणून त्या ठिकाणी सामोरे जात आहे पण या महिषासूर दहनानिमित्त या सगळ्यावर येत्या काळखंडामध्ये आपण निश्चितच संयुक्तिकरित्या आपण सर्वजण मात करू अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुनश्च एकदा विजयदशमी निमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। Thank you.